7 दिसंबर से वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में चल रही क्रेडाई बीएनएम आयोजित 19वीं मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनी को दूसरे दिन पूर्व सांसद रामशेठ ठाकुर ने तो वहीं प्रदर्शनी के तीसरे दिन भाजपा विधायक और सिडको के अध्यक्ष प्रशांत ठाकुर ने भेंट देकर यहां विभिन्न बिल्डरों से रूबरू हुए, जहां इस अवसर पर उनके साथ बीएनएम के सदस्य भी मौजूद थे। इस अवसर पर पूर्व सांसद रामशेठ ठाकुर और सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकुर ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए इस प्रॉपर्टी प्रदर्शनी की सराहना की। एक जे बीएनएम प्रदर्शन होता है अपने पूर्ण बेलापुर पट्टी पनवेल उरण अशा सर्व क्षेत्रातील नवंबर क्षेत्रातील सर्व बिल्डर्स असोसिएशन मार्फत हे प्रदर्शन होत आहे। एक अतिशय सुंदर असं छान असं नियोजन असलेलं सर्व बिल्डर्स एकमेकातली स्पर्धा बाजूला ठेवून एकत्र येऊन जनतेच्या दृष्टीनं चांगल्या सुखसोयी देणारं असे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांची माहिती इथे मिळते आहे। सर्वांनी अतिशय सुंदर प्रदान त्याचं मांडणी केलेली आहे, त्यामुळे इथं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं आहे की आपण खऱ्या अर्थानं पूर्ण जगात आलेलो आहोत। जगातले जे जे सुंदर प्रोजेक्ट्स आहेत इंडियातले असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील त्या सर्व प्रोजेक्ट्सचं दर्शन या प्रदर्शन केंद्रामध्ये होत आहे। अतिशय येणाऱ्याला प्रतिकार आनंद मिळतो आहे, म्हणजे ग्राहकांची आणि बिल्डरची दोघांची अशी एकत्र चांगली सोय अशी इथं झालेली आहे, त्यामुळं ह्या प्रदर्शन केंद्रामध्ये सिडकोचं जे प्रदर्शन केंद्र आहे त्याच्यामध्ये चांगली सुंदर मांडणी करून अतिशय चांगली अशी सोय केल्याबद्दल मी ह्या बिल्डर्स असोसिएशनला आणि त्यांच्या सर्व ग्राहक मंडळीला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। क्रेडाई बीएनएम या संस्थेच्या वतीनं आज वाशीमधल्या या एक्झिबिशन सेंटरमध्ये ज्या घरांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि एका अर्थानं एक खूप मोठा आणि खूप विस्तृत असे वेगवेगळे पर्याय घर घेणाऱ्यांना आणि विशेषतः नव्या मुंबईपासून रायगड जिल्ह्यामध्ये घर घेणाऱ्यांना उपलब्ध होत आहेत। मी क्रेडाई म्हणजे बीएनएमला याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की इतके सगळे चॉईस या ठिकाणी एका वेळेला उपलब्ध करून दिलेले आहेत। खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवडणाऱ्या घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात घरं ही या देशातल्या नागरिकांना उपलब्ध करून द्यायची, 2022 सालापर्यंत प्रत्येक बेघराला घर उपलब्ध करून द्यायचं याच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम देशभरामध्ये सुरू आहे। आणि मी बीएनएमचं अभिनंदन करतो की 12 लाखाच्या पासून सुरू होणाऱ्या किमतीची घरं ही या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत, चांगल्या कन्स्ट्रक्शनची घरं मिळतील या दृष्टिकोनातून ते पाठपुरावा करतात। यांच्या काही बैठकांना उपस्थित राहण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मला आनंद आहे की केवळ व्यवसाय करण्यासाठी नाही तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची विश्वासार्हता टिकावी वाढावी याच्यासाठी देखील त्यांचा सगळा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना हात देत जिथे एखादा सहकारी अडचणीत आला तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका आहे, पण आपण जे काही द्यायचं ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे याच्यासाठी सगळी मंडळी आग्रही आहेत। यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि वेगवेगळ्या रेंजची वेगवेगळ्या पद्धतीची घरं ही सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत। सांस्कृतिक ठेवा या परिसराचा जतन केला पाहिजे त्याचं अभिमानानं वर्णन करतात, त्याचबरोबरनं इथं वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत सेवाभावी संस्था आहेत या सगळ्यांना या ठिकाणी त्यांचे स्टॉल मांडण्याची संधी दिली आहे। एक आगळा वेगळा अशा पद्धतीचं प्रदर्शन आहे, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। वहीं आए दिन भूसंपादन को लेकर मुआवजा देने के बावजूद बिल्डरों को होने वाली तकलीफों पर बोलते हुए प्रशांत ठाकुर ने बिल्डरों को बुलाकर 15 दिनों में समन्वय बैठक लेने का भरोसा भी दिलाया। मावेजाच्या संदर्भामध्ये सध्याच्या विकासकांना जे काही अडचणी आहेत याच्या अनुषंगाने अलीकडेच सिडकोचे MD आणि सिडकोचे अधिकारी यांची एकत्रित बैठक विकासकांच्या बरोबर अलीकडच्या काळामध्ये संपन्न झाली आहे आणि त्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं या अनुषंगानं जो विकासकांचा मुद्दा
या मान्य केलेला नाही त्या बाबतीमध्ये पुन्हा काय करता येऊ शकतं, सिडकोच्या पातळीवरती या बाबतीमध्ये काय प्रिकॉशन्स घेतल्या जाऊ शकतात या अनुषंगानं आम्ही लवकरच चर्चा करू आणि त्या माध्यमातून कोणाचंही नुकसान हो, शेतकऱ्याचंही नुकसान होऊ नये पण विकासकालाही नाहक भुर्दंड पडू नये अशी समन्वयाची भूमिका घेण्यासाठी सिडको काय करू शकते यासाठी काही चर्चा केलेल्या आहेत. येणाऱ्या 10-15 दिवसात या अनुषंगानं लवकरात लवकर सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयाची बैठक लावण्यासाठी मी निश्चितपणानं पुढाकार घेईन. यस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.